मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांची भेट घ्यायचं ठरवलेलं आहे आणि ही भेट घेऊन तिढा सोडवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. उद्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत 3 जणांचं शिष्टमंडळ जाणार आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा समावेश आहे. या भेटीत कोकणातल्या वादळग्रस्तांच्या मदतीबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. दिल्लीला उद्या शिष्टमंडळ जाणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव असे 4 लोक सध्या त्या ठिकाणी निश्चित जाणार आहे. बाकीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. मागणी हीच आहे की महाराष्ट्रामध्ये आता जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, एक तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न आहे, नंबर 2 OBC आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्याचबरोबर वादळामुळं जे नुकसान झालं आहे त्याला राज्याला नुकसान भरपाई मिळणं हा प्रश्न आहे, GST रकमेचा परतावा मिळण्याचा एक प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न घेऊन त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांच्या बरोबर चर्चा होणार आहे. कोण कोणाशी भेटतंय याच्याशी आमचा संबंध नाही. आम्ही अगोदरच सांगितलं होतं सर्वांनी एकत्र येऊन याच्यामध्ये मार्ग काढावा. मराठा तरुण आता टाइम टेबल मागतोय, टाइम बाउंड प्रोग्राम मागतोय की किती दिवसात किती तासामध्ये कोणत्या कोणत्या सवलती तुम्ही जाहीर करणार हे आम्हाला स्पष्ट करा. आम्हाला तुमच्या भेटीगाठीमध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, तसंच धोकादायक भागातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला अजून 2 दिवस लागतील असा अंदाज मुंबई हवामान विभागानं वर्तवलाय. सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय, मात्र कोकणात अलिबाग पर्यंत, पुणे आणि मराठवाड्याचा काही भाग असं सध्या मान्सूनचं क्षेत्र आहे. मान्सूनची आगेकूच थांबली असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करण्यासाठी म्हणजे हे 2 दिवस अगदी लगेच झाले, रॅपिड ॲडव्हान्समेंट झालं, पण पुढच्या ॲडव्हान्समेंटसाठी थोडीशी वाट बघावी लागणार आहे. अजून महाराष्ट्रामध्ये तूर्तास आपल्याला जो मान्सून जो रॅपिड ॲडव्हान्समेंट झाला तसं बघण्यासाठी अजून वेळ लागेल. अजून 2 जास्त दिवस लागण्याची पण शक्यता. कल्याण डोंबिवली दुपारनंतर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. सकाळी कल्याण डोंबिवली परिसरात सकाळच्या कडक उन्हानंतर दुपारी अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली. अनलॉक झाल्यानं नागरिक घराबाहेर पडले, मात्र अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. बातमी मागची बातमी म्हणजे